नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत चिकन ग्रेव्ही याकरता इथे मी साधारण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा मोठे उभे चिरलेले कांदे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत इथे चिकन मुरत ठेवण्याकरता मी इथं सर्व घरगुती मसाले वापरलेले आहेत यामध्ये काळा मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद कश्मीरी लाल मिर्च चिकन मसाला धना पावडर हे मसाले वापरलेले आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपण जे चिकन धुवून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत यानंतर यामध्ये मी टाकत आहे थोडेसे खडे मसाले पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या मसाल्यांनी आपल्या चिकनला खूप छान अशी टेस्ट येते यानंतर यामध्ये साधारण चार मिरच्या अशा पोटामध्ये कट करून आपण यामध्ये टाकणार आहोत आता हा कांदा इथे मी फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही कच्चाच टाकला तरी काहीच हरकत नाही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला थोडासा पुदिना यामुळे काय होतं आपल्या चिकनला खूप छान अशी चव येते यानंतर इथे मी मिरच्या लसूण आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट देखील केलेली होती तीसुद्धा मी यामध्ये ॲड करत आहे आता आपण टाकणार आहोत थोडीशी कस्तुरी मेथी ही देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड केली तरी काहीच हरकत नाही यानंतर आपण ॲड करणार आहोत एक छोटी वाटी दही आणि साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व चिकन आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपला सर्व मसाला चिकनला छान असा लागावा आता हे चिकन यामध्ये जो काही मी तळलेला तेल आहे म्हणजेच कांदा तळल्यानंतर जे तेल शिल्लक होतं त्यातलेच दोन तीन चमचे तेल यामध्ये मी टाकणार आहे आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून आपण साधारण अर्धा तासाकरता हे चिकन असंच ठेवणार आहोत आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि मस्त चिकन देखील मुरलेलं आहे आता ज्या पॅनमध्ये मी कांदा तळलेला होता त्यामध्येच मी चिकन शिजवणार आहे यामध्ये सर्व चिकन ॲड केल्यानंतर एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला ते मस्त असं वाफलून घ्यायचं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपण चिकन मुरद ठेवलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तो मसाला वायानं घालवता ते पाणी मी आपल्या चिकनमध्ये ॲड करत आहे आता पुन्हा एकदा चिकन आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला खूप मस्त असा रंग आलेला आहे आणि खूप छान अशी देखील आलेली आहे अशा पद्धतीने चिकन केल्यानंतर आपले चिकन खाण्यासाठी खूप छान लागते स्वादिष्ट होते आणि एक वेगळीच चव आपल्या चिकनला येते आता तुम्ही अधूनमधून चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करू शकता इथे आपलं चिकन रेडी आहे खूप मस्त अशी याला भन्नाट चव आलेली आहे अशी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की हस् सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय